दीपक, तुझ्या कला क्षेत्रातला जो प्रवास आहे आतापर्यंतचा, जो सुंदर झालेला आहे, त्याबद्दल काही तू सांग ना, तू कशा या कला प्रवास होता? काका, ऍक्च्युली आमच्या घरातलं वातावरण हे पहिल्यापासून कलेचं, कारण की वडील ड्रॉइंग शिक्षक, म्हणजे चित्रकला शिक्षक रचना विद्यालयामध्ये, त्याच्यामुळे काय होतं की वडील त्यापासून कलेमध्ये होतेच आणि वडील फोटोग्राफी पण करायचे आणि एक उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून त्यांचं नाव पण होतं. त्याच्यामुळे लहानपणापासून कलेचा वास आमच्या घरामध्ये होताच आणि असं एक मनामध्ये कुठतरी होतं की नाही, आपण या कलेच्या फील्डमध्ये काहीतरी चांगलं करावं, वेगळं करावं. आणि लहानपणापासून माझी एक प्रबळ इच्छा होती, ती म्हणजे एक उत्कृष्ट कॅमेरामन बनावा, बरोबर, एक चांगला DOP म्हणून एक काम करावं अशी इच्छा होती. आणि त्या दृष्टीने हा माझा प्रवास सुरू झाला आणि योगायोग असं म्हणावा की तोच पिंड मनाशी ठेवून नंतर ह्याच फील्डमध्ये काम करत करत आज नाही म्हटलं तरी आज चांगल्या एक स्टेजवरती आज मी काम करतोय या चित्रपट सृष्टीमध्ये, याचा मला खूप आनंद वाटतो. शॉर्ट फिल्म्स वगैरे कधी सुरुवात झाली? शॉर्ट फिल्मचं म्हणाल असं की ज्यावेळेस कॉलेज झालं, माझं BSc पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी माझा रेग्युलर फोटोग्राफीचा बिझनेस माझा चालू केला. पण एक मनामध्ये खूप सुप्त इच्छा होती की चित्रपट सृष्टीमधलं जे अट्रॅक्शन आहे किंवा आकर्षण आहे की आपण त्या क्षेत्रामध्ये जावं, पण ते कसं जावं हे समजत नव्हतं. तर 2008 एक शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं एक वर्कशॉप नाशिकमध्ये आयोजित केलं होतं. माझे मित्र निलेश घुमरे, म्हणजे त्यावेळेस निलेश घुमरे हे माझे मित्र नव्हते पण त्यांचं नाव तिथं होतं, मग त्याला फोन केला निलेशजींना की भाऊ मला असं असं करायचं आहे. म्हणजे मी म्हणाल की या चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी माझे पहिले गुरु म्हणून निलेश घुमरे यांचं नाव घेत, बरोबर, त्यांचं वर्कशॉप मी अटेंड केलं. तिथं त्यांनी मला चित्रपट सृष्टीतले बारकावे शिकवले की जे सुप्त, जे मला माहिती नव्हतं की जे पडद्याच्या मागे ऍक्च्युली काय होतं, पण इच्छा होती की तिथं करावं, त्यातले जे बारकावे होते त्यांनी मला तिथे शिकवले. आणि 2008 मी पहिली माझी शॉर्ट फिल्म तयार केली, सिगारेट एक घातक मैत्रीण, एक समाज प्रबोधनपर फिल्म होती की सिगरेटचे दुष्परिणाम काय, ते लोकांना कसं अवेअरनेस त्याचा झाला पाहिजे, त्याकरता ती फिल्म बनवली. आणि योगायोग असा म्हणावा की त्याच वर्षी नाशिकमध्ये मुकेश कण्हेरी यांनी नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं, तर पहिलंच वर्ष होतं त्यांचं पण ते, आणि त्यामध्ये ही माझी फिल्म मी त्यामध्ये टाकली आणि मला त्याच्यामध्ये एक अवॉर्ड पण मिळाला चांगला, एक उत्कृष्ट म्हणतो ना आपण की पहिला फिल्म त्यांची होती, त्यांना त्यांनी दिले होते त्यांचं मॉरल सपोर्टसाठी आणि मला एक त्याचा अवॉर्ड मिळाला. तेव्हापासून होप्स वाढले की अरे वा, म्हणजे आपण काहीतरी करू शकतो, कारण त्या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, कॅमेरामन सगळं मिस केलं होतं. तर मला त्याच्यामध्ये वाटलं की नाही, म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी आहे की जे आपण काहीतरी लोकांना चांगलं देऊ शकतो हे थोडंसं जाणवलं. आणि मग नंतर मी दुसऱ्या जेव्हा सेकंड इयर होतं 2009 नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तिथंच परत मी दुसरी जिगर नावाने एक शॉर्ट फिल्म बनवली. असा माझा हा शॉर्ट फिल्म निर्मितीचा प्रवास आणि तो माझा चालू झाला. मग जिगरला पण चांगलं तिचं मूल्यांकन मिळालं, लोकांचं ॲप्रिशिएशन चांगलं मिळालं, मग हा प्रवास जो होता हा तिथून सुरू झाला हळूहळू. मग शॉर्ट फिल्म नंतर मग चित्रपट निर्मिती, निर्मितीमध्ये पेक्षा मी दिग्दर्शनात जास्त रस होता मला, कारण की जो पहिल्याचा मूळचा पिंड होता तो माझा कॅमेरामनचा. मग कॅमेरामन करता करता निलेशकडनं मी दिग्दर्शनाचे पण धडे घेतले आणि मग दिग्दर्शन, लेखन, दिग्दर्शन ह्या ज्या गोष्टी होत्या त्या हळूहळू तशा माझ्या पुढे सरकत गेल्या. ज्यावेळेस ह्या पहिल्या शॉर्ट फिल्म माझ्या झाल्या त्याच्यानंतर मग त्या शॉर्ट फिल्म निर्मितीच्या दरम्यान मला मालेगावमधून काही मित्र मला जॉईन झाले, म्हणजे तुषार पवार आहे, शरद शेलार आहे, दोघं मालेगावचे होते. त्याच्यानंतर दादा पाटील पिंपळगाव बसवांचे, ते मला जॉईन झाले. आणि आमचं मग एक झालं की मालेगावमध्ये आत्तापर्यंत सगळ्या हिंदी फिल्म्स तयार झाल्या होत्या, मराठीला कोणी हातच नव्हता लावलेला. मग असा विचार आला की मालेगावमध्ये आपण सर्वात पहिली मराठी फिल्म तयार करायची, बरोबर, आम्ही सगळे यंग भूतगुरु मुलं की बघ करायचं. बजेट नाही आहे, बजेट हा इशू नव्हता, कारण बजेट नव्हतंच, कुणाकडे पैसे नव्हते एवढे, पण चित्रपट निर्मिती करायची. मग तिथं सचिन सूर्यवंशी म्हणून सर आहेत, त्याच्याकडे चांगला कॅमेरा होता त्यावेळेस, 360 कॅमेरा त्यावेळेस नाशिकमधला किंवा त्याच्या मालेगाव होता पहिला 360 कॅमेरा त्याच्याकडे होता. मग तिथून आमचं डोक्यात झालं की नाही आता आपल्याला चित्रपट निर्मितीला सुरुवात करायची तिथे. पण चित्रपट बनवायचा म्हणजे जे आता लोक म्हणतात चित्रपट बनवणं, बरोबर आहे, किंवा छोट्या फॉर्मॅटला चित्रपट बनवून तो व्हिडिओ गृहात दाखवणं किंवा एखाद्या प्रोजेक्टरद्वारा दाखवणं आणि ॲक्च्युअल पडद्यावर चित्रपट दाखवणं, ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता. मग ॲक्च्युली पिक्चर पडद्यावर कसा दिसेल किंवा कसा जातो याच्यासाठी आम्ही मुंबईला गेलो, तिथून काही गोष्टींची माहिती करून घेतली,
ईओपोच्या ऑफिसला गेलो, तिथनं काही गोष्टींची माहिती करून घेतली की ॲक्च्युली हे प्रवास कसा असतो, बरोबर. कारण की जरी आपण चित्रपटसृष्टीत काम करतो किंवा या सगळ्या कलाक्षेत्रामध्ये काम करतोय, तरी टेक्निकल गोष्टींचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण की कुठली गोष्ट कधी कामाला येईल किंवा त्याचं आपल्याकडे थोडंसं पूरक ज्ञान असणं पण गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा प्रवास चालू केला, मुंबईला गेलो, चक्रा मारल्या, तिथून थोडंसं काही नॉलेजेस येते. मग रहस्याची निर्मिती आम्ही केली. त्याच्यामध्ये आम्हाला फायनान्शियल अडचण होती, म्हणून माझे शालक किरण मोरे जी आहेत, त्यांनी आम्हाला त्या पिक्चरसाठी पैसा लावायचा आम्हाला कबूल केला, आणि त्यांनी पैसे लावले पण आणि चित्रपट आम्ही बनवला पण. सगळ्या मीडियाने खूप मोठी दखल घेतली की मालेगावमध्ये आत्तापर्यंत हिंदी चित्रपट तयार होतात, पण मराठी चित्रपट मालेगावमध्ये पहिला तयार झालेला, रहस्य एक कथा, हा चित्रपट आम्ही केला. मालेगावमध्ये काकणी थिएटरला लावला, नाशिकमध्ये विजयानंद थिएटरला लावला. आणि एक आम्हाला होप साधून कुठे वाढल्या माहिती आहे की ज्यावेळेस आमचा चित्रपट रहस्य विजयानंद थिएटरला होता, त्याचवेळेस दामोदरला रमेश देव यांचा चित्रपट लागलेला होता. आणि रमेश देव यांच्या चित्रपटाला लोकसंख्या कमी आणि आमच्या चित्रपटाला, म्हणजे आम्ही जे सर्वसामान्य लोक ज्यांनी तरुण ज्यांनी बनवलं होतं त्यांच्या चित्रपटाला गर्दी जास्त, म्हणजे ती मीडियाने दखल घेतली की बघा इकडे गर्दी कमी नाही यांच्याकडे जास्त. मग त्याच्यामुळे आम्हाला जो मॉरल सपोर्ट होता किंवा जे नाशिकमधले काही नामांकित लोक होते जसं समीर रावसाहेब होते, त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर देवेन कापडणीस सर होते, त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं. नितीन पाटील बिल्डर आहेत आपले, पाटील बिल्डर्सचे, त्यांनी ते स्वतः चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी गैर नावाचा चित्रपट तयार केला होता, त्यांनी आम्हाला अशा खूप चांगल्या लोकांचं नंतर आम्हाला सहयोग मिळाला, मार्गदर्शन मिळत गेलं. आणि मग हा जो प्रवास आता हा चालू झाला. मग तिथून मग आम्ही मागे वळून बघितलंच नाही. मग हे सगळं करत असताना मी आहे, माझं ॲक्च्युली माझं मूळचं पिंड म्हणजे मी आहे खान्देशकडचा, शहादा आहे माझं गाव, नंदुरबार जिल्ह्यातलं शहादा आहे गाव. आमच्याकडे जनरली बोलली जाते अहिराणी लँग्वेज. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेले काही प्रेक्षणीय स्थळ, असं माझं डोक्यात एक कन्सेप्ट आले की आपण तर का उत्तर महाराष्ट्रामधले जे प्रेक्षणीय स्थळं आहेत त्यांची माहिती गोळा करून त्यांचं एक शॉर्ट फिल्म किंवा डॉक्युमेंटरी बनवून आपण ती जर का किंवा त्या जर का आपण टी व्हीवर दाखवलं तर लोकांपर्यंत त्याचं चांगलं जाईल. किंवा उत्तर महाराष्ट्रात पण काय आहे, जसं तर आत्तापर्यंत कसं तो कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, पुणे, तसं उत्तर महाराष्ट्र बऱ्यापैकी दुर्लक्षित होतात कलाच्या बाबतीमध्ये. मग आम्ही त्यानुसार मग मी तिथं खान्देश दर्शन नावाची पहिली टी व्ही मालिका बनवायचं मी उद्दिष्ट माझ्या डोक्याशी घेतलं. त्याचे काही एपिसोड्स पण बनवले, त्याचं दिग्दर्शन आणि रिटर्न पण म्हणजे लिखाण पण मीच केलं. तर पहिली जी होती सारंगखेड्याची जत्रा, त्याचं मी हे केलं, रायटिंग केलं, लिखाण केलं. आणि आपल्या वेद न्यूजचे जे होते महेश उपासनी म्हणून आहेत, त्यांचं खूप चांगलं आजही नाव आहे आणि ते करतात, तर त्यांच्याकडे मी गेलो की बस सर मला तुमचा आवाज पाहिजे, कारण नाशिकमध्ये त्यांचा आवाज म्हणजे खूप प्रचंड, खूप चांगला आवाज आहे महेश उपासनीचा. मग त्यांनी मी लिहिलेली स्क्रिप्ट पहिल्यांदा आयुष्यात स्क्रिप्ट लिहिलेली होती मोठी. मग त्यांच्याकडे गेलो म्हटलं सर ही स्क्रिप्ट आहे आपल्याला करायची आहे तुमच्या आवाजामध्ये, ठीक आहे करूया. स्क्रिप्ट त्यांनी वाचली, काही फक्त नॉर्मल चुका त्या काढल्या म्हणे. आणि मग त्यांनी मला विचारलं मग तुम्ही किती वर्षापासून लिखाण करताय, म्हटलं सर काही चुकलं का, नाही खूप उत्कृष्ट झाले, खूप छान झाले, म्हटलं सर नाही मी आयुष्यात पहिल्यांदा लिहिले. म्हणजे तो अजून एक मला काय मॉरल होप्स वाटला की आयला म्हणजे आपण लिहिणार पण म्हणजे आपलं आहे, म्हणजे आपल्याला देवाने जी दिलेली कला आहे जी वडिलोपार्जित जे आलेलं आहे आपल्याकडे होऊन, तर तो म्हणजे आहे आपण वी आर ऑन राईट ट्रॅक असं आपण म्हणू. मग खांदे दर्शनची निर्मिती करायला घेतली, त्याचे जवळजवळ 7-8 एपिसोड पण बनवले आपण. पण दुर्भाग्यवश की आम्ही ज्यावेळेस सह्याद्रीवर गेलो त्यावेळेस अदर चॅनल्स नव्हते एवढे टी व्हीवरती, सह्याद्री चॅनल होतं. पण सह्याद्रीवाले म्हणे अरे खांदेशला कोण बघेल असं तसं, तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र घ्या असं. पण मग त्याच्यामध्ये पैशांची काही टर्म्स अँड कंडिशन तेवढी आपली नव्हती कॅपॅसिटी, की एवढं सगळं खर्च करणं नव्हतं. प्रायोजक आपण शोधायचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस खांदेश दर्शनला प्रायोजकत्व मिळणं फार अवघड होतं, कारण त्यावेळेस लोकांनी कन्सेप्टच नव्हती की 2009-10 साली की बा हे कोण बघेल बा, लोकांना काय याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, लोकांना गॉसिप्समध्ये इंटरेस्ट आहे वेगवेगळ्याचे, तुम्ही कोण बघेल. मग ती कन्सेप्ट परत मागे पडली. पण मग आम्ही चित्रपट निर्मिती केली, तो जो रहस्य मग आम्ही 2010 साली रहस्य हा मार्केटला आणला, दाखवला लोकांना, लोकांनी खूप आवडला लोकांना. मग त्याच्यानंतर मग माझी डॉक्युमेंटरी ॲडव्हर्टायझिंग फील्डमध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये हे कार्य मग हळूहळू पुढे चालू राहिलं. मला तुम्ही गेलेली मोठी चित्रपट कुठली
ज्याला सन्मान मिळाला. सन्मान मिळाला सर्वात मला मी म्हणेल माझ्या आयुष्यातला माइलस्टोन ज्याला म्हणेल मी त्याला की मी आहे मूळचा नंदुरबार जिल्ह्यातला शहादा. माझी मूळ भाषा अहिराणी. जरी आम्ही नाशिकमध्ये गेल्या 40-50 वर्षापासून आम्ही स्थायिक असतो तरी सुद्धा पण जो मूळचा पिंड असतो आपला की नाही आपली भाषा आहे आपल्या भाषेला जर संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या भाषेला पुढे आणलं पाहिजे लोकांपर्यंत तर त्यासाठी मग आम्ही मी माझ्या डोक्यात आलं की आपण अहिराणी चित्रपटाची निर्मिती करायची. म्हणजे तो चित्रपट असा असला पाहिजे की तो थिएटरला आणि मल्टीप्लेक्सला बनले जाते. त्यास जस्ट नवीन नवीन मल्टीप्लेक्सेस सुरू झालेले होते. युएफओने घेतले होते ते. आणि एक दुसरं त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं होतं की जे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे चांगले कलाकार आहेत त्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळवून द्यावं आणि आपल्या अहिराणी भाषेला जगापर्यंत आणा. महाराष्ट्राच्या नकाशावरती तिचं जे स्थान आहे आज खूप तिचं मोठा वर्ग आहे तिचा तर ते अहिराणी भाषेला एक चांगलं संवर्धन करणं आपण असं हे होतं. त्याच्याकरता मग आम्ही तो प्रवास सुरू केला. मग तिथे अनेक नामांकित व्यक्तींना भेटलो. तिथं कमलाकर देसले सर आहेत किंवा उषा सावंत मॅडम आहेत त्यांना भेटलो. त्याच्यानंतर आणि ज्यावेळेस हा अहिराणी चित्रपट निर्मितीचा जो प्रवास आमचा सुरू झाला की हे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी मग त्यावेळेस मला अनेक मान्यवर भेटत गेले आणि त्यांचं मदत आणि मार्गदर्शन हे मला कायम लाभत गेलं. जसं अहिराणीमधल्या ज्यांचं PhD केली अहिराणी भाषेत त्या उषा सावंत मॅडम आहेत किंवा प्राध्यापक कमलाकर देसले सर आहेत धोडक्याचे जे ते कवी आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या चित्रपटाची गाणी सगळं त्यांनीच लिहिली. यासाठी आम्हाला संजय गीते सर जे आहेत जे आपल्या नाशिकमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे ज्यांनी आम्हाला या चित्रपटाची सगळी गाणी कंपोज करून दिली बनवून दिली. पार्श्वसंगीतासाठी आम्हाला धनंजय धुमाळ सर भेटले. धुमाळ सरांनी आम्हाला खूप चांगलं मला एकदम उत्कृष्ट पार्श्वसंगीत त्या चित्रपटाला दिलं. पण हे सगळं जे चालू होतं अहिराणी चित्रपट निर्मितीचा जो प्रवास चालू होता त्यावेळेस सर्वात मोठी अडचण असते आपल्याकडे निर्मितीची म्हणजे पैसा लावणं जे असतं चित्रपटाला ते असतं. मग खूप लोकांना विचारलं आम्ही की प्रत्येक जण म्हणजे की नाही रे अरे अहिराणी म्हणजे काय आम्हाला माहिती नाही जे आपल्या मराठी किंवा इकडचे नॉन अहिराणीकल लोकांना विचारलं. पण मग पैसा ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी होती म्हणजे नाही म्हटलं तरी आमचं त्यावेळेसचं बजेट होतं चित्रपटाचं नियर अबाउट 60-70 लाख रुपये म्हणजे 2012-13 गोष्ट आहे. 60-70 लाख रुपये त्यावेळेस खूप होतं. त्यावेळेस मराठी पिक्चर तयार होऊन जाते तेवढ्या याच्यामध्ये. पण बरेच जण म्हणजे तुम्ही मराठी कर ना कशाला अहिराणी करतोय. पण मग आमचं ते होतं की नाही अहिराणी ही भाषा ही लोकांसमोर आलीच पाहिजे म्हणून मग याची सगळं आम्ही निर्मिती करायची आपल्याला आणि हे सगळं आमचं प्रयोजन त्याच्यामागचं. आणि एक अहिराणी भाषेमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्राचे कलाकार आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यांना मुंबई पुण्यामध्ये चान्सेस मिळावे ॲक्टिंग करण्यासाठी म्हणून आपण हा तो त्याचं मेन आमचं उद्दिष्ट. मग माझा जो पुतण्या आहे विनोद चव्हाण भुसावळचे त्यांना मी हे सांगितलं की बाबा विनोद आपल्याला असं असं करायचं आहे आणि तो एका पायावर तयार झाला. काका चांगले खूप चांगले आहे म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय आज आपलं नाव हिस्ट्रीमध्ये म्हणजे म्हणतो ना आपण की गोल्डन पेजवरती लिहिलं जाईल आपलं सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल असं तसं. मग आम्ही ते केलं. त्याने पैशाची निर्मितीची सगळी त्याने व्यवस्था केली आणि मग ह्या चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली. मग गाणी लिहायची अडचण आली. मग त्यावेळेस माझ्या चित्रपटात ज्याने हिरोची भूमिका केली अमोल थोरात याने गाणे आणले की सर मी मराठीमध्ये गाणे लिहिले आहेत आपण अहिराणीमध्ये करू या गाण्यांना. तेव्हा गाणे ऐकले तेव्हा वाटले वा खूप छान गाणे आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही हे गाणे मराठीच्या अहिराणीमध्ये करून तिथं आम्ही कट्ट्यावर बसायचो आपल्या नाशिकमध्ये जो फिल्मी कट्टा आहे तिथं आमचं सगळ्यांचं भेट होते. तिथं सगळेजण आपल्याला भेटतात सगळ्यांची चर्चा होते आपल्या चित्रपट क्षेत्राचे. मग तिथं मग आम्ही कट्ट्यावर बसून हे गाण्याचं अहिराणी ट्रान्सक्रिप्शन केलं. मग हे करत असताना मग एक टीम लागते आपल्याला. कुठलाही चित्रपट हा एकट्याकडनं होत नाही म्हणजे दीपक शोधे आले आणि चित्रपट तयार झाला असं कधीच होत नाही. तर त्याला एक टीम लागते. तुमचं दिग्दर्शन असो तुमचं लाईट्स असो कॅमेरा असो आर्ट असो मेकअप असो सगळ्या गोष्टी. मग हळूहळू ही टीम आमची कट्ट्यावरती जमा होत गेली. मग अमोल आला. अमोल बरोबर मग तुषार देवघरे आला. तुषारने दिग्दर्शनामध्ये मला खूप चांगली मदत केली. संजय गीते सर होते नाशिकमध्ये. धनंजय धुमाळ सर होते त्यांनी आम्हाला हे केलं. मग ॲक्टर जे होते ते ॲक्टर आपल्याला नाशिकमध्ये घ्यायचे पण मी जनरली मेन मला घ्यायचे होते ॲक्टर उत्तर महाराष्ट्रातनं. मग आम्ही नंदुरबार धुळे जळगाव अशा 4-5 ठिकाणी नाशिकमध्ये ऑडिशन्स घेतल्या त्याच्या संदर्भात आणि मग एक चांगले चांगले जे कलाकार होते त्यांना निवडले आणि मग चित्रपटाची निर्मिती केली. साधारणतः महिन्याभरामध्ये आम्ही पूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.
मेकअपसाठी मला दत्ताजी आहे आपला नाशिकचा चांगला उत्कृष्ट मेकअप मॅन, त्याचा मदत लागली, त्याची मदत मिळाली. राजेश भालेराव सर आहेत, त्यांनी आर्टचं सगळं डिपार्टमेंट सांभाळलं. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा चित्रपट निर्माण झालेला आहे. जरी आपण दिसताना असं दिसतं, पण ॲक्च्युली जेव्हा आपण म्हणतो की एखादा चित्रपट फेल गेला असं म्हणतो, पण तो चित्रपट तयार करण्याच्या साठी त्याच्या मागे किती लोक धावपळ करत असतात हे मला त्यावेळेस समजलं. की एवढ्या जवळजवळ आम्ही जवळजवळ 60-70 लोकांची आमची टीम होती आणि आम्ही महिनाभर तिथं आम्ही काम करत होतो. एक चांगला चित्रपट निर्मितीचं स्वप्न उराशी बाळगून सगळेजण रात्रंदिवस तिथं मेहनत करत होतो. मुंबईचे जे शशी वापिलकर कॅमेरामन होते किंवा लाईटला आम्हाला अमरजित म्हणून जे नितीन पाटील आपले नाशिक त्यांची लाईटची टीम होती, तर त्यांनी सगळ्यांनी खूप चांगलं कॉपरेशन केलं. म्हणजे मी तुम्हाला असंच म्हणेल की ज्यावेळेस आमचं चित्रपट 30 दिवसाचं शूटिंग पूर्ण झालं आणि 30व्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला, तर सगळेजण रडले होते त्यावेळेस अक्षरशः. म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं की यार, आपण एक युनिटी, एक टीम, एक चांगले सगळेजण संबंध निर्माण झाले होते. ते आजपर्यंत आहेत. म्हणजे 2014-13 साली आमचं चित्रपटाचं शूटिंग संपलं, बरोबर. त्याच्यानंतर 2014 आम्ही पिक्चर रिलीज केला, तर आजपर्यंत म्हणजे 2022 आजसुद्धा आम्ही सगळेजण एकमेकांच्या अतिशय चांगल्या संबंधित टचमध्ये आहोत आणि सगळेजण एक चांगले मित्र आणि एक जिव्हाळ्याचं नातं आमचं अजून सुद्धा आहे. तर हे हा प्रवास आहे. मग ओतुनी मायची निर्मिती केली, तो आम्ही चित्रपट हा पहिला आम्ही जो आहे ओतुनी माय हा अहिराणी भाषेतला चित्रपट हा मल्टिप्लेक्सला रिलीज करण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो. तिथं बऱ्याचशा काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आज अभिमानाने सांगेल की अहिराणी भाषेतला हा पहिला चित्रपट आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे मुंबई, पुणे, नंदुरबार, नाशिक, इवन दो गुजरातमध्ये सुद्धा आम्ही हा चित्रपट मल्टिप्लेक्स आणि रेग्युलर थिएटरला पिक्चर रिलीज केला, ॲट अ टाईम रिलीज केला, एकाच दिवशी रिलीज केला, हे मी अभिमानाने सांगेल. आणि याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचे निर्माते विनोद चव्हाण. त्या माणसाने कधीच कुठेच मागे वळून बघितलं नाही. मला वाटलं काका तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे घ्या, पण करा, हे आपलं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि पिक्चर आमचा सक्सेसफुल झाला. आज नाशिकमध्ये सुद्धा तो हाऊसफुलचा बोर्ड आम्ही लावण्यात यशस्वी झालो. नाशिकमध्ये हाऊसफुलचा बोर्ड लावला, धुळ्यामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लावला, त्याच्यानंतर साक्रीमध्ये हाऊसफुलचा बोर्ड लावला, पुण्यामध्ये हाऊसफुलचा बोर्ड लावला. म्हणजे हे आमच्या केलेल्या श्रमाचं जे होतं, जे श्रम केलं, चीज आम्हाला इथं मिळालं. अजून कुठले गेले आणि त्याच्यानंतर मग पुढे, मग जसं म्हणतो ना आपण की एक पायरी चढलो आपण, की त्याच्यानंतर मग दुसरी तिसरी पायरी सापडायला थोडं सोपं होतं, पण पहिली पायरी चढणं खूप महत्त्वाचं असतं. मग हे करता करता मग आम्हाला दुसरं प्रयोजन आलं माझ्याकडे स्थलांतरण नावाने. साक्रीचे निर्माते आहेत एजाज पठाण सर, त्यांनी मला सांगितलं की सर मुझे एक फिल्म बनानी आहे, ऐसे ऐसे है, मुझे वो करनी आहे. तर मी त्यांना बोललो ठीक आहे, तेवढे आपल्याला मराठीत करायची. म्हटलं ओके सर, काहीच प्रॉब्लेम नाही. मग स्थलांतरण नावाची तिची आहे नाव, तिचं स्थलांतरण. त्याची बेसलाईन अशी होती की ऊस तोडणीच्या कामगारांच्या जीवनाची व्यथा, म्हणजे त्यांचं शाळेचं शिक्षण किंवा त्यांचं हे, म्हणजे एक 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 सिंपल लाईन म्हटलं ना की परिस्थिती माणसाला गुलाम करते, ती परिस्थिती बदलायचा माणूस प्रयत्न करतो, पण तीच परिस्थिती परत त्याच माणसाला गुलाम करते. हे त्यांचं ऊस तोडीच्या जीवनाच्या ते कारागीर कामगार आहेत, त्यांच्या जीवनाची व्यथा. मग याची निर्मिती सुरू झाली, याचा सगळा प्रवास चालू झाला. नेहमीप्रमाणे बजेट नव्हतं एवढं, त्यांचं नव्हतं, ते म्हणजे की आपल्या कम से कम बजेट मी फिल्म बनावी. म्हटलं सर कोई टेन्शन नाही, आपण हे टेन्शन बदलो. मग त्यावेळेस एक माझं जे स्वप्न होतं की मला डी ओ पी व्हायचं स्वतःला, मी त्यावेळेस मग मी डी ओ पी होण्याचा मी तो प्रयत्न केला की नाही, ही फिल्म मी स्वतः दिग्दर्शन आणि याचं डी ओ पी म्हणजे याचं डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी मी स्वतः करेन. राजेश भालेराव सर होते, त्यांनी आर्टचं सगळं जबाबदारी त्यांनी सांभाळली. नेहमीप्रमाणे अमोल माझ्याबरोबर होताच, अमोलने मेन लेडींची भूमिका घेतली. नाशिकमधनं राजेश जाधव आहे, त्याने एक छानपैकी भूमिका त्याने निभावली. ओतुनी मायच्या वेळेस काम करताना मला प्रशांत महाजन नावाचा एक व्यक्ती भेटला होता. तो म्हणे की सर मला चित्रपटात काम करायचं आहे, तर तुम्ही मला ओतुनी मायमध्ये घ्या. एकदम मस्त व्यक्तिमत्व. त्यांना माझ्या चित्रपट घेतलं, पण तेव्हापासून जी आपली बिल्डिंग जमली, त्याने जे त्या माझ्या त्या ओतुनी मायमध्ये जी काम केलं, जी भूमिका केली, ती उत्कृष्ट झाली त्याची भूमिका. मग स्थलांतरांमध्ये तो स्वतः म्हटलं की सर मला परत या पिक्चरमध्ये काम करतं. म्हटलं नक्की, तुम्हाला तर एकदम पहिलं आग्रहाचं स्थान. मग त्यांना मी घेतलं. राजेश जाधव होता, प्रशांत महाजन होते, नाशिकमधले माधवी होती, त्याच्यानंतर रुपाली गायके आहे, असे बरेच जण माझी टीम हळूहळू जुळत गेली. आणि या सगळ्यांनी, किंवा अनुराधा धोंडे मॅडम होत्या, हे सगळेजण एक चांगली टीम जमा झाली आमची.
याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं म्हणेल की मेकअपचा आम्हाला परत अडचण बजेट नव्हतं, आम्ही प्रोफेशनल सांगितलं तर नाही. मग माझी मिसेस प्रेमिरा शिवते की तिचं ऑलरेडी पार्लर आहे, ती म्हणे की मी तुम्हाला मेकअपला मदत करेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तिने हेअरस्टाईल आणि मेकअप तर सगळी जबाबदारी प्लस वाढायपासून तर सगळ्यांचं केअर करण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिने सांभाळून घेतली. म्हणजे एक असं म्हणे की एक आमचं घरचंच प्रोडक्शन झालं, ते सगळ्यांचं एक झालं आणि तो चित्रपट आम्ही बनवला. पण दुर्भाग्यवश तो चित्रपट अजून मार्केटला येऊ नाही शकला, कारण की काही गोष्टी टेक्निकल गोष्टींमुळे तो थोडंसं अडलं. पण तो हळूहळू आम्ही आणतोय, तो मार्केटला येईल, तो येईल येईल नक्कीच नक्कीच तो येईल. आणि आता माझ्या आयुष्यातलं जे मला म्हणू की मी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचं जे चीज किंवा जे सार्थक झालं किंवा जे जे माझं स्वप्न होतं की जे मी कधी बघितलेलं पण नव्हतं पण जे माझं पूर्ण झालं त्या ज्या चित्रपटामुळे माझं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि मला परदेशात जायचं जे भाग्य मिळालं ते चित्रपट म्हणजे वॉरपथ. म्हणजे मी असं म्हणेल की प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक असो किंवा असो तर त्याचं एक स्वप्न असतं की आपल्याकडे एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट हवं किंवा आपण ते कधीतरी करू. आज अमिताभ बच्चन सुद्धा ज्यावेळेस इंटरनॅशनल प्रोजेक्टचं त्याला मिळालं त्या त्यांना पण खूप आनंद झाला होता. आपण तर खूप सर्वसामान्य आहोत म्हणजे बच्चन साहेब आणि आपण खूप आहे, पण मला ते इंटरनॅशनल प्रोजेक्ट करण्याचं जे ज्यावेळेस मला आव्हान मिळालं की तुम्ही कराल का, त्यावेळेस तर मी एका पायात आलो. मनात कुठेतरी भीती होती की यार आपण करू शकतो की नाही, आज फॉरेनर लोकांबरोबर काम करायचं आहे तर त्यांना सीन कसं समजवून सांगायचं. एक तर आपलं इंग्लिश म्हणजे खूप हाय पाय नाही, आपलं रेग्युलर इंग्लिश, मग त्यांना कसं सांगायचं. पण तरी सुद्धा हे आव्हान पेललं. निर्माते होते दिलीप वाघ, ऍक्च्युली ख्रिश्चन मिशनरीची फिल्म होती. त्यांनी मला सांगितलं की दीपकराव ही फिल्म तुम्हाला करायची आहे, याचे दिग्दर्शन तुम्ही आहात. सर म्हटलं तुम्ही डायरेक्ट माझ्या एवढी मोठी जबाबदारी सोपवली, नाही नाही मला माहिती तुम्ही करू शकता. त्यांनी जो कॉन्फिडन्स मला दिला की नाही तुम्ही करू शकता, तेव्हापासून म्हटलं की नाही यार आपण एवढ्या वर्षापासून जे स्ट्रगल करतोय कदाचित आज त्याची परीक्षा म्हणतो ना आपण की वर्षभर अभ्यास केल्यानंतर शेवटी परीक्षा द्यायची वेळ येते ना, तशी म्हणलं की ही माझी परीक्षा आहे असं धरून चालत. आणि बजेट पण मोठं होतं, दोन तीन कोटीचं बजेट होतं आणि एवढी मोठी जबाबदारी अंगावरती पहिल्यांदा घेतोय. पण नाही म्हटलं की नाही भाई करणं तो पडेगा, अरे आपण करके राहिले बस. मग लागलो का आम्हाला चांगले माणसं मिळत गेले नेहमीप्रमाणे, कारण की तुम्ही स्वतः जर का प्युअर असाल ना आणि एकदम स्वच्छ मनाने जर का कुठलं काम करत असाल ना तर तुम्हाला तसा सराउंडिंग पण तसा तयार होतो. मग त्या पद्धतीने हे जेव्हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट करताना मुंबईला चक्रा झाल्या आणि एकदम फॉरेनर्सची चर्चा झाली, मग आम्हाला जे कॅरेक्टर पाहिजे होते असे सिमेरियल कॅरेक्टर पाहिजे होते. मग एक लाडा म्हणून आहे जी रशियन ॲक्टर आहे ती आम्हाला भेटली, एक अमेरिकेचा होता तो आम्हाला भेटला. ते दोघं तयार झाले मेन लीडसाठी. मग काही लहान मुलं असे, मग आपले बाकी जे इंडियन कॅरेक्टर होते ते मेन म्हणजे काय की आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत जे काम करत आहेत तर त्यांना सर्वात पहिलं प्रेफरन्स आपण देणं, त्यांना आपण पडद्यावरती आणणं, त्या पद्धतीने मग आम्ही वॉरपथचं हे केलं आणि मग वॉरपथची निर्मिती झाली, वॉरपथ सुरू झाली. साधारणतः आमच्याकडे जवळजवळ जवळ 70 ते 80 89 सीन होते वॉरपथचे. इंग्लिश मूवी असल्यामुळे आम्हाला ती हिंदीसारखी आपल्याला 2 तासाचे नाही बनवायची होती, आम्हाला ते 1.25 ते 1.5 तास मॅक्झिमम आमचं ड्युरेशन होतं 1.5 तासाचं. इंग्लिश मूवी जे असतात ते जनरली 1.5 तासाचे असतात त्या हिशोबाने. मग आम्ही मग त्याचं सगळं व्यवस्थित हे केलं, स्क्रीन पे आखलं, त्याची स्टोरी लिहिली. नाशिकचे जे आहेत श्रीपाद देशपांडे आणि प्राजक्त देशमुख या दोघांनी लिहिली. आणि एक अजून एक विशेष त्या दोघांबरोबर अटॅच व्हायचं कारण असं होतं की साधारणतः 2011 ते 2012 दरम्यान अश्वमेघ थिएटर जे श्रीपाद देशपांडे आणि प्राजक्त यांचं आहे त्याची टीमचं आहे अश्वमेघ थिएटर, तर त्याच्यामध्ये त्यांनी यज्ञ नावाच्या फिल्मची निर्मिती केली होती, त्यांनी चालू केली होती. त्यावेळेस प्राध्यापक रामदास बरकले सर होते ज्यांनी ती स्टोरी लिहिली होती, त्याची बेसिक कल्पना त्यांची होती आणि ती होती हुतात्मा अनंत गानेरे आपल्या नाशिकचे, ज्यांनी व्हीएन थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता आणि त्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण होत होते. त्याच्यावरती त्यांना एक चित्रपट बनवायचा त्याचा तो हे ड्रामा जो असतो त्यांचा किंवा जीवनपट म्हणतो आपण तसा हुतात्मा अनंत गानेरेचा, ते अश्वमेघ थिएटरला ते करायचं होतं. आणि त्यावेळेस माझी त्यांच्याशी जस्ट नवीनच ओळख झाली होती, राजेश भुसारे म्हणून माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. मग त्यांनी म्हणे की दीपक आपल्याला हे करायचं आहे आपण करूया, तर तू करशील का? म्हटलं मग नक्की का बरं नाही, मला खूप आनंद आहे करेल. मला पण त्या डिरेक्शनचं मला पण त्यावेळेस फर्स्ट टाईम मला मिळत होतं, म्हणजे रहस्यानंतर मला पहिल्यांदा मिळत होते काम. म्हटलं करूया आणि तो चित्रपट आम्ही बनवला, एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये बनवला. भानुदास पाटील जो आहे पिंपळगावचा तो त्याचं त्याने ते हे केलं होतं, कॅमेरामन तो होता, तो दिग्दर्शन माझं होतं आणि श्रीपाद आणि प्राजक्त हे मदत करत होते. त्यांनी त्याचं सगळं स्टोरी रायटिंग किंवा स्क्रीन प्ले त्यांनी बनवलं होतं.
पण ते काम जे झालं आमचं इतकं उत्कृष्ट झालं. पण अक्षरशः रामदास जे प्राध्यापक जे आपले रामदास भरकले सर होते, आज नाही आहेत ते, तर त्यांनी ज्या वेळेस बघितलं त्यांना त्यांना खूप अत्यानंद झाला की अरे वा यार खरंच तुम्ही मुलांनी खूप छान प्रयत्न केला, तर खूप चांगलं जीवन पडतो केलं. मग ते तसं झाल्यानंतर मग हे वॉर्पर म्हणजे ती लिंक मग वॉर्पसशी कनेक्टेड झाली. मग श्रीपाद आणि प्राजक्तची स्टोरी लिहिली आणि तो चित्रपट आम्ही जवळ 79 सीन होते ते निअर अर्थ आम्ही साधं 15 दिवसामध्ये पूर्ण केले. तिथं गाडी जाण्यापासून तर त्या ज्यांना होते ग्रँडस्टँड्स आणि ग्रँडस्टँड्स आणि त्यांचे जे मुलं होते त्यांना ते ग्रँडस्टँड्स आणि त्यांचे दोन मुलं त्यांना गाडीमध्ये जेवण तर जाणार होतं काही आपल्या क्लॅशेसमुळे थोडंसं. मग ती फिल्म आम्ही बनवली. ती फिल्म आम्ही भारतामध्ये केरळ, मद्रास, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा ठिकाणी जेवढ्या मिशनरीज आहेत, ॲक्च्युली मिशनरी फिल्म असल्यामुळे थिएटरला रिलीज करायचा काही विषय नव्हता त्यांचा. जेवढ्या मिशनरी जेवढे जगभरातले चर्चेस आहेत तिथं सगळ्यांकडे आपण ते इन्व्हिटेशन्स पाठवलं. मग आम्हाला त्या चित्रपटाच्या याच्याने मला स्वतःला एक असं मी आनंद म्हणेल की मला दुबई, मलेशिया, सिंगापूर इथे जाण्याचा योग आला आणि तिथं मला फिरायला मिळालं. तिथल्या वेगवेगळ्या लोकांशी चित्रपट क्षेत्रातल्या लोकांशी मला तिथं इंटरॅक्शन झालं, त्यांच्याशी बोलायचं मला चान्सेस मिळाले आणि एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट करताना जो अनुभव, जो आनंद किंवा एक वेगळेपण असतं ना, म्हणजे तो एक अनुभव माझ्या गाठीशी आला की नाही की बाबा आपण काहीतरी करू शकतो. आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट अशी झाली तो चित्रपट इंटरनॅशनल प्रोजेक्ट करताना की सर्वात कमी दिवसामध्ये प्रोजेक्टरवरती जगभरामध्ये सर्वात जास्त शो करायचं नोंद ॲटोमॅटिक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. म्हणजे आम्ही त्यांना हे केलं की बा आम्ही असं असं केलेलं आहे तर बॉ याच्यामध्ये काही होऊ शकतं का, म्हणजे हे रेकॉर्डमध्ये येतं का. तर त्यांनी ज्या वेळेस काउंटडाऊन केलं आहे की साधारणतः 500 दिवसात 650 शो आम्ही केले, तर ते म्हणजे की अरे हे वेगळे बॉ आणि ते पण वेगवेगळ्या ठिकाणी, नॉट ओनली इन इंडिया बट आउट ऑफ इंडिया ऑल्सो. मग त्यांनी ते सगळं दखल घेतली आणि आमचं नाव वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स याच्यामध्ये आमचं नाव नोंदलं गेलं. आणि आज अभिमान वाटतो की ज्या दीपक शिवदे हे नाव गिनीज बुक आणि वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या एका पेजवर कुठेतरी आहे कोपऱ्यात, की तो एक आपण एवढ्या वर्षापासून जे 2008 पासून तर 2017-18 मला ते मला 2018 ते अवॉर्ड्स मिळालं, तर तो जो प्रवास होता 10 वर्षाचा प्रवास त्याच्यामध्ये मला वेळ कमी वेळेत मिळाला. फार लकी लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये असे की एवढ्या कमी स्पॅनमध्ये त्यांना मिळतं. म्हणजे मी स्वतःला लकी म्हणेल की बॉ एवढ्या कमी स्पॅनमध्ये मिळालं, नाही तर बरेच जण असे आहेत की केस काळे असताना इंडस्ट्रीमध्ये येतात आणि केस पांढरे असतात त्यांना काहीच मिळत नाही. आणि मी स्वतःला खूप सुदैव मिळेल, सद्गुरूंची कृपा आहे असं मी समजेल की बॉ ते मला चान्सेस मिळत गेले. पण तुमची धडपड पण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते की लोकांशी अप्रोच होणं, तुमची धडपड, तुमचं कार्य, ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या नकळतपणे आणि आज इंडस्ट्रीमध्ये एक छानपैकी उभा आहे. आज स्वतःचा फोटोग्राफीचा बिझनेस आहे तो सुद्धा मी व्यवस्थितपणे सांभाळतो आहे, चांगला फोटोग्राफर म्हणून नाव कमवून ठेवलेलं आहे. नवीन जी तरुण मंडळी आता इंडस्ट्रीमध्ये येते त्यांनी काय करावं, त्यासाठी तुम्ही त्यांना काय टिप्स देऊ शकता? नवीन जे आहे येतात नवीन, म्हणजे मी सुद्धा अजून नवीनच आहे, कारण की बच्चन साहेब स्वतः म्हणतात की मी आज चित्रपट सृष्टीत एवढ्या वर्षापासून काम करतोय पण तरी सुद्धा नवीन लोकांकडनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करतोय. आपण आजही माणूस शिकतच राहतो आणि आयुष्यभर शिकतच राहतो, पण तरी सुद्धा मी असं म्हणेन की ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रात काम करतात ना त्यावेळेस स्वतःला ना प्युअर ठेवा, स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा. आणि ज्यावेळेस एखाद्या काम करायची ज्यावेळेस तयारी करतात, जेव्हा एखादं प्रोजेक्ट तुमच्याकडे येतं, ज्यावेळेस एखादं काम तुमच्याकडे येतं, ज्यावेळेस ते तुम्ही काम करायला घेतात ना, त्यावेळेस पूर्णपणे स्वतःला त्याच्यामध्ये झोकून द्या. ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही त्याचं एंड रिझल्ट म्हणजे आउटपुट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागे हटू नका, परिस्थिती कुठलीही असो काहीही असो. दोन पैसे कमी मिळाले ना तरी चालतील, काही टेन्शन नाही, पण ते काम आलं पाहिजे. कारण काय असं, ते तुमचं काम आहे ना तेच तुम्हाला नाव, पैसा, लौकिक सगळं देऊन जातं. पण तेच जर काम तुमचं अर्धवट बंद पडलं ना तर कोणी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही किती चित्रपट केले याला महत्व नाही, तुमचे पिक्चर थिएटरला किती आले त्याला महत्व आहे. त्याच्यामुळे मी एवढंच म्हणाल की जे पण काम हातात घ्या ना ते पूर्ण करा, निश्चय करा, ठाम निश्चय करा की नाही हे काम माझं पूर्ण झालंच पाहिजे आणि हे काम लोकांपर्यंत आलंच पाहिजे.